नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर जिल्हा न्यायालयाअंतर्गत जी भरती निघालेली आहे कनिष्ठ लिपिक व हमाल या पदासाठी आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत तर आजची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती या ठिकाणी जवळपास सहाव्या क्रमांकाची आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच्या पाच प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील पाहून घ्या अतिशय टॉप लेवलचे प्रश्न आपण कवर करत आहोत जे की प्रिव्हियस इयरसुद्धा पडलेले होते आणि यावर्षीसुद्धा पडण्याची ताट शक्यता हो। आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची अनाऊन्समेंट अशाच पद्धतीचे टॉप हजार प्रश्न आपण काढत आहोत जे की तुम्हाला काढल्यानंतर नोटीस मिळून जाईल फक्त पन्नास रुपये प्राईज आहे ज्याच्यामध्ये हजार प्रश्न असे आहेत की अतिशय संभाव्य आहेत त्यामुळे ती बाय वगैरे करण्याची एक पूर्वसूचना म्हणून अगोदर मी सांगत आहे तर त्यामुळे अवश्य आपल्या चॅनलवर तुम्ही ॲक्टिव्ह राहा त्याकरिता बाजूचा बेल दाबून घ्या सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा तर आजचा हा पहिला प्रश्न भारताच्या न्यायाधीशांना या ठिकाणी प्रशिक्षण देणारी जी राष्ट्रीय न्याय अकॅडमी आहे ती कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात असू द्या राष्ट्रीय न्याय अकॅडमी जी आहे ती भोपाळ या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्व भारताच्या जेवढे काही न्यायाधीश होत असतात त्यांना प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे दिलं जातं तर लक्षात असू द्या आणि अशाच पद्धतीचे टॉप प्रश्न आपण आपण काढलेले आहेत पुढचा प्रश्न सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे तर लक्षात द्या मित्रांनो सत्यमेव जयते हे जे आहे ते कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे तर सत्यशोधक समाजाचं हे ब्रीद वाक्य आहे आणि याची स्थापना कोणी केली हे आपण खूपदा पाहिलेलं आहे तर महात्मा ज्योतिबा फुले वनवहन सभा याची जी स्थापना आहे ती कोणी केली दादोबा पांडुरंग तरखडकर त्यानंतर प्रार्थना सभा सार्वजनिक सभा हे सर्व आपण कव्हर केलेले आहेत पुढे कवर करणारच आहोत तर हे जे टॉपचे प्रश्न वाटत असतील तरच अस तुम्ही बाय करत जाला असेच प्रश्न म्हणजे जे झालेले आहेत तेच प्रश्न त्यासोबत अतिशय टॉपचे ते सुद्धा प्रश्न आपण ॲड केलेले आहेत भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे तर भारतातील सर्वात जुनं उच्च न्यायालय कोणतं आहे तर कलकत्ता हे जे आहे ते सर्वात जुनं या ठिकाणी आपल्या भारतात उच्च न्यायालय आहे सध्याला भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला असेल अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्याचे जे, जे राज्यगीत आहे गरजा महाराष्ट्र माझा हे कोणी लिहिले तर लक्षात असू द्या राजा बडे यांनी हे गीत लिहिलेलं आहे त्याला संगीत देण्याचं काम शाहीर सबळे यांनी केलं श्रीनिवास खळे यांनी ताल लिहिलं असं म्हणजे हो तर साठे यांच्या संदर्भात फकीरा नावाची एक महत्त्वाची कादंबरी आहे हे सुद्धा आपण पाहिलं होतं पुढे पहा झोंबी नावाची कादंबरी कोणी लिहिली किंवा प्रसिद्ध कादंबरी आहे तर यादव यांची ही कोणी लिहिली तर आनंद यादव यांचीही अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे मित्रांनो त्यानंतर रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळवून आले पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत तर विनोबा भावे यांना या ठिकाणी पहिलं या ठिकाणी रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळालेला आहे विनोबा भावे कशाचे जनक आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर कशाचे जनक आहेत भूदान चळवळीचे तर लक्षात असू द्या त्यानंतर पुढे पहा गवा मावळणकर यांच्याबाबत आपण पाहिलं होतं धोंडकेशोर कर्वे यांच्या संदर्भात सुद्धा पाहिलेलं होतं भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती कोण होती किंवा कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे ते जेव्हा स्वीकृत केलं कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला त्या रोजी सिग्नेचर करण्यात आली आणि त्या संविधानाची अंमलबजावणी जी आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून सुरू करण्यात आलेली आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहे त्यासोबत यांनी जे आहे ते घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर लक्षात असू द्या महत्त्वाचे आहेत अतिशय सोपे प्रश्न वाटतात परंतु जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही गडबड होता त्यामुळे तशी गडबड होऊ नये म्हणून ही जास्तीचं एक्सप्लेनेशन देणं आहे तर बंगालची फाळणी कोणत्या वाईसरायच्या जा काळात झाली तर बंगालची क फाळणी जी आहे ती कोणाच्या काळामध्ये झाली लॉर्ड कर्जन आहे ते तर कर्जन यांच्या जा काळात झाली बंगालची फाळणी कधी झाली असं जर प्रश्न आला तर एकोणीसशे पाचमध्ये ही बंगालची फाळणी झालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे तर मित्रांनो नैसर्गिक वायूवर आधारित वेल जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे लक्षात असू द्या या ठिकाणी पहिलं नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे मित्रांनो त्यानंतर आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी या ठिकाणी याची स्थापना केलेली बरी आहे बरीच आपण माहिती वगैरे पाहिलेली आहे यांच्या संदर्भात पुढे सुद्धा पाहत जाणार आहोत म्हणजे जेवढे तुमचं अभ्यासाला निगडीत म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्यालाच निगडीत आपण प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत अतिरिक्त अभ्यास तुमचा होऊ नये यासाठी अवश्य लाईक करा आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या तुमच्याच फायद्याचं आहे महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस एकूण किती तालुके होते तर ता मित्रांनो महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेमध्ये किती तालुके होते त्या लक्षात असू द्या दोनशे पस्तीस तालुके या ठिकाणी होते तर सध्याला किती आहेत तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि मी तुम्हाला जे जे उत्तरं सांगत आहे ते तुम्ही आवश्यक कमेंट करत जाला जेणेकरून तुमचं डाऊट किंवा तुमचं रेफरन्स करेक्ट आहे का हे मी कर कमेंटमध्ये सांगतो भारताच्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे तर भारताच्या लोकसभेची सदस्य संख्या पाचशे बावन आहे दोनशे पन्नास हे जे आहे ती राज्यसभेची आहे तर लक्षात असू द्या त्यानंतर हे जे आहेत अठ्याहत्तर हे आपल्या राज्य विधिमंडळातील विधान परिषद विधान परिषद याची आहे तर लक्षात असू द्या तसेच आपल्या लोकसभे म्हणजे महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणारे अठ्ठेचाळीस आहेत राज्यसभेवर एकोणीस आहेत आपल्या लोकसभेची सॉरी आपल्या राज्य विधिमंडळाची विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर हे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नऊ देऊ नका त्यानंतर द प्रॉब्लम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ कोणी लिहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या द्र प्रॉब्लम ऑफ रुपीचा लिहिला आणि याच बेसिसवर आपल्या भारताची जी, जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे याची स्थापना करण्यात आली कधी झाली असा जर प्रश्न आला तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी याची स्थापना झालेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळून येतात तर, ये तर नाशिकमध्ये हे जास्त प्रमाणात आढळून येतात आदिवासीवर सुद्धा प्रश्न येतात त्यानंतर केंद्रीय विक्रीकर कायद्यात बदल करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर संसदेला जेवढे काही केंद्राचे नियम आहेत ते सर्व बदल करण्याचा अधिकार आहे जे की बहुमत वगैरे मिळावं लागतं तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत महत्वाचे महत्वाचे आणि अशाच पद्धतीचे जवळपास मित्रांनो किती हजार प्रश्न फक्त तुम्हाला किती रुपयामध्ये पन्नास रुपयामध्ये तर हे जे प्रश्न काढण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागत आहे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे जेव्हा हे प्रश्न अवेलेबल होतील तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचविले जातील जे की लिपिक शिपाई आणि जेवढे काही सेवा भरते आहेत त्या सर्वांसाठी आवश्यक आहेत तर तसे आम्ही प्रश्न तुमच्यासाठी काढून आणत आहोत तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून परिपूर्ण तुमची तयारी अगदी मोफतपणे छान प्रकारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून होऊन जाईल भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहता आपला आवडतं युट्यूबी चॅनल धन्यवाद